मला वाटतं भुजबळ साहेब सुद्धा, हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ साहेब असतील, ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत त्या ठिकाणी सगळ्यांवर टीका टिप्पणीच करतायत, ते काही वेगळं बोलत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छगन भुजबळ साहेब आणि पवार साहेब हे जुने, त्यांचं स्नेह आहे, जुने सगळे सोबती आहेत, अनेक वर्षापासून ते सोबत आलेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा भुजबळ साहेब त्या ठिकाणी होते त्यांच्यासोबत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या आतल्या गोष्टी आहेत, आता ते काय सांगतायत काय नाही काय खरं, पण भुजबळ साहेब जे म्हणाले आता हे पवार साहेबांना माहिती आणि भुजबळ साहेबांना माहिती, आम्ही तर त्यामध्ये त्रस्त आहोत. परंतु मला वाटतं आता दोन्हीकडून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इकडनं बोललं गेलं तर दुसरीकडून त्याचं उत्तर येणार आहे. पावसाचे प्रमाण तुम्ही बघताय, अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती झालेली आहे, विरोधकाकडून असं मागणी होते की दुष्काळ जाहीर करावा, याबाबत तुम्ही सीएम डीसीएमशी काही बोलणार आहात? निश्चित, या कॅबिनेटमध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये चर्चा निश्चित होईल, अतिशय गंभीर चर्चा होईल. मागच्याही बैठकीमध्ये कॅबिनेटच्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये गंभीर चर्चा झाली, सगळं पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना खाली दिलेल्या आहेत, धरणांचं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, चाऱ्याच्या संदर्भामध्ये धरणाच्या बाजूला ज्या जमिनी आहेत थोडंफार ओल आहे त्या ठिकाणी तिथे पाणी देता येईल, अशा ठिकाणी चारा कसा लावता येईल, तसं शेतकऱ्यांना मोफत बियाणं देणं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं खरं म्हणजे मोठी चिंतेची बाब आहे, कारण अजूनही अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये धरणांमध्ये पाणी नाही आहे, अनेक ठिकाणी नद्यांमध्ये पाणी नाही आहे, विहिरींचं पाणी आता त्याची पातळी खालावत चाललेली आहे. आणि म्हणून दुष्काळी परिस्थिती समोर दिसते, अजूनही पाऊस कुठे चांगला पडत नाही आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे, अतिशय गांभीर्याने शासन प्रशासन या ठिकाणी लक्ष देऊन आहे. निश्चित, या बाबतीमध्ये आता सगळे सर्व्हे होतील. आता मला वाटतं की अनेक ठिकाणी पिकं करपायला लागलेली आहेत, कांद्याच्या ठिकाणी आपण बघितलं, कांद्याच्या बाबतीमध्ये एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी 40% केल्यामुळे ते आंदोलन झालं होतं. तिथे सरकारने आता 2410 रुपये भाव त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, खरेदी त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती ओढवेल की तिथे आता पिकंच करपून गेलेली आहेत, शेतकऱ्यांचं काहीच नाही आहे, अशा ठिकाणी त्या त्या ठिकाणचे सर्वे होऊन शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. सर, एक प्रश्न असा आहे की खरं तर भाजपकडून आता 2024 रणनीती तयार केली जाते, पण पटोले असं म्हणतात की काँग्रेसवर टीका केल्याशिवाय भाजप काहीच करत नाही, त्यांच्याकडे काम नाही, फक्त काँग्रेसवर टीका भाजपकडून केली जाते. मला वाटतं आपण बघतायत माननीय मोदीजी कशा पद्धतीने काम करतायत, केंद्र सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, किती लोकाभिमुख योजना, किती चांगल्या योजना जनतेसमोर त्या ठिकाणी येत आहेत, राज्य सरकार किती वेगाने काम करत आहे. 2.5 वर्ष उद्धवजींचे आपण बघितलेत आणि तर आमच्याही सरकारमध्ये आपण बघतात. आणि म्हणून मला वाटतं की तुमच्यावर टीका करण्याची काय, म्हणजे तुम्ही स्वतःवर ओढून घेत आहेत, आपणच बोलतात त्यामुळे आम्हाला उत्तर द्यावं लागतं आहे. आणि म्हणून काँग्रेस, राहुल गांधी यांना सगळा आता देश ओळखतो आहे, सगळे मतदार ओळखत आहेत. आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे, आमची अगदी ग्रासरूटपासून, पेज प्रमुखपासून, बूथ प्रमुखपासून, पन्ना प्रमुख, आमची सगळी तयारी झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कधी इलेक्शन लागल्या, कुठल्याही निवडणुका लागल्या, तर त्याला सामोरं जाण्याची आमची ताकद आहे. मी पुन्हा सांगेल की 325 वर जागा देशामध्ये खासदारकीच्या आमच्या निवडून येतील आणि राष्ट्रामध्ये महाराष्ट्रात 100% आउट ऑफ एकही जागा आमची कमी होणार नाही. मी 48 लोकसभा जागा या ठिकाणी जिंकणार आहोत. नाही, तो पक्ष वरिष्ठांचा आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय निश्चित होईल, त्या बाबतीमध्ये कुठेही कोणाच्या आमच्या मनामध्ये शंका नाही. आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये व्यवस्थित ऐक्य आहे, यांच्यासारखं इंडियासारखं नाही आहे की प्रत्येक मिटिंगला अर्धे अर्धे पक्ष सगळे गळत चाललेले आहेत. आमच्यामध्ये एक वाक्यता आहे, आम्ही कुठेही आमच्यामध्ये वादविवाद नाहीत. मला वाटतं निवडणुका आता समोर येतील, त्यावेळेला आमच्यामध्ये वाटाघाटी व्यवस्थितपणे होतील, सर्वानुमते होतील. आणि आम्ही पुन्हा सांगेल की आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, शिवसेना, एकनाथ शिंदेसाहेब, आम्ही 48 जागा जिंकू, एकही जागा विरोधकांना त्या ठिकाणी मिळणार नाही. संजय राऊत म्हणाल की अजित पवारांना सगळं लिहून दिलं जाते, उद्धव ठाकरेंवरती टीका असू द्या किंवा भाषण असू द्या, हे सगळे भाजप लिहून देते अजित पवारांना. आता मला वाटतं आपण अजितदादांना ओळखतात, अजितदादा काय इतके लेचेपेचे नेते आहेत का? अजितदादाचं काम, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं कर्तृत्व हे सगळ्यांना माहीत आहे. आता मला समजत नाही राऊताबद्दल मी काय बोलावं. आता अजितदादांबद्दल ते असं म्हणायला लागलेत, मागे शिंदेसाहेबाबद्दल असं म्हणत होते, म्हणजे स्वतःच आपण फार हुशार आहेत, आपल्याला सगळं बोलता येतं आणि लोकांना सांगावं लागतं,
त्यांना स्क्रिप्ट लिहून द्यावी लागते, हे बोलणं त्यांचं मला वाटतं गैर आहे. पण आता राऊतांबद्दल काय बोलावं, त्यांना काही ना काही रोज बोलावं लागतं म्हणून ते बोलत असतात. तुमचे नेते जळगावचे एकनाथ खडसेंनी आता कृत्रिम पाऊस सरकारने पाडावा अशी मागणी केली की सरकार काय करत नाही, पाडावा पाऊस राज्यात. खडसेंकडे काही असतील कृत्रिम पाऊस पाडणारे काही सत्त, त्याने आम्हाला सल्ला द्यावा, आम्ही त्याचा विचार करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.